सांगलीत पृथ्वीराज पाटील गाडगिळांना धोबी पछाड देणार? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि भाजपाचे धनंजय गाडगीळ यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. गतवेळी पृथ्वीराज पाटलांचा अगदी थोडक्यात निसटता पराभव झालाय, पण तेव्हापासून पृथ्वीराज पाटील सक्रिय आहेत, लोकांच्या सतत संपर्कात आहेत. ते कामाच्या माध्यमातून पूर्ण सांगली मतदारसंघात पोहोचले आहेत. त्यांचं नाव, त्यांचं काम सर्वांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं यावेळी पृथ्वीराज पाटील गाडगिळांना जड जातील, तेच मैदान मारतील अशी लोकांच्या चर्चा आहे. गाडगीळ हे भाजपाच्या तिकिटावर सलग 2 वेळा निवडून आले आहेत. त्यांचं ही शांत संयमी व्यक्तिमत्व आहे, पण त्यांच्या विरुद्ध भाजपातलेच काही लोक सक्रिय झाले आहेत. भाजपातल्या अनेकांना गाडगीळ अडचणीचे वाटू लागले आहेत. भाजपातल्या इतर महत्वाकांक्षी नेत्यांना गाडगिळांचा राग आहे, त्यामुळं त्यांच्यात अंतर्गत बंडाळ्या, फितुरी होण्याची शक्यता आहे. याचाही फायदा पृथ्वीराज पाटलांना होऊ शकतो. सांगली शहरातले अनेक महत्वाचे प्रश्न गेल्या 10 वर्षात सुटलेले नाहीत. शहरातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर अतिशय गंभीर आहे. अक्षरशः गटारीचा वास, अळ्या असलेलं पाणी लोकांना प्यावं लागतं. शेरी नाल्याचा प्रश्न तसाच भिजत पडला आहे. असे अनेक प्रश्न आहेत, त्यावर गेल्या 10 वर्षात ठोस काम झालेलं नाही, त्यामुळे लोकांच्या मध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे.